शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सूर्यकांत भारत ॲग्री मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे की कोबी आणि फुलकोबी या दोन पिकामध्ये आपल्याला कीड आणि रोगांचं व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं आहे. तुम्ही जर कोबी आणि फुलकोबी उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओ संपूर्ण पहा, अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला सांगायला कमेंट्स बॉक्समध्ये विसरू नका. चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करूया. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला पाहूया की कोणते प्रमुख कीटक आहेत जे आपल्या कोबी आणि फुलकोबीमध्ये येतात. यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर कटवर्म आहे, तंबाखू आळी आहे, डायमंड बॅक मॉथ आहे आणि मावा हा कीटक आहे. या चार कीटकांबद्दल पाहूया, नंतर आपण रोगांची माहिती पाहूया. कीटकामध्ये जर कटवर्म आपण पाहिला तर याची आळी जी आहे त्या नवीन कोवळ्या रोपांना काय करते, बुडापासून खालून कट करते. आणि याच्यामुळं काय होतं तर आपल्याला एक एकरामध्ये जी रोपांची संख्या नियंत्रित करायची असते ती होत नाही, कमी रोपांची संख्या होते. त्याच्यामुळे काय होतं, उत्पादनामध्ये कमालीची घट येते. आता याच्यासाठी काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण लागवड करत असतो, बेसल डोस आपण टाकत असतो, त्याचवेळेस आपल्याला काय करायचं आहे, कार्बोफ्युरॉन 3% 7 किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये आपल्याला जमिनीमध्ये मिसळायचं आहे. या ठिकाणी दुसरा महत्त्वाचा कीटक आहे तो म्हणजे तंबाखू आळी. ही आळी काय करते, आपली पानं खाते, त्याच्यामुळे पाने तुम्हाला जाळीदार झालेली दिसून येतात. आणि या जाळीदार पानांमुळे काय होतं की पानांवरती होणारं प्रकाश संश्लेषण जे आहे ते कमी होतं, त्यामुळेच काय होतं की उत्पादनामध्ये कमालीची घट होऊ शकते. याच्यावरती सोपा उपाय काय आहे, याच्यासाठी आपल्याला रासायनिक कीटकनाशकांच्या फवारण्या गरजेनुसार घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पहिली फवारणी आपण घेऊ शकता इमामेक्टिन बेन्झोइट 5% SG फॉर्म्युलेशन असलेले कीटकनाशक. हे आपल्याला काय करायचं आहे, 8 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळायचं आहे आणि आपल्या कोबी किंवा फुलकोबी पिकावरती फवारणी घ्यायची आहे. दुसरं कीटकनाशक आहे ते म्हणजे फ्लुबेंडा अमाइड 48% SC फॉर्म्युलेशन असलेले कीटकनाशक. हे आपल्याला घ्यायचं आहे 4 मिली प्रति 15 लिटर पाण्यात मिसळायचं आहे आणि आपल्या या दोन पिकावरती तुम्ही फवारणी घेऊ शकता. यानंतर बेल्ट एक्सपर्ट हे देखील खूप चांगलं कीटकनाशक आहे जे तुम्ही 8 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळू शकता आणि तुमच्या कोबी आणि फुलकोबी पिकावरती फवारणी घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, याच्यानंतर माहिती पाहूया कोबी आणि फुलकोबी पिकामध्ये तिसरा महत्त्वाचा कीटक, तो म्हणजे डायमंड बॅक मॉथ. अतिशय घातक कीटक आहे. तुम्हाला तुमच्या पिकामध्ये अंगावरती केस असलेल्या हिरव्या आळ्या दिसतील. या आळ्या काय करतात, कोबी आणि फुलकोबीच्या पानाच्या खालच्या बाजूला त्या ठिकाणी अंड्या घालतात, त्याच्यामुळे आपल्याला स्पष्टपणे डोळ्यांना दिसू शकत नाहीत. आणि यांची संख्या वाढल्यावर या इतक्या घातक असतात की आपल्या पिकाचं जवळजवळ 80-85% नुकसान करू शकतात. एकमेव उपाय आहे तुम्हाला जालिम कीटकनाशकांच्या फवारणी घेणं गरजेचं आहे. याच्यासाठी मार्केटमध्ये उत्कृष्ट 3 कीटकनाशक मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. पहिलं म्हणजे ट्रेसर, जे तुम्हाला काय करायचं आहे, 6 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्या कोबी किंवा फुलकोबी पिकावरती फवारणी घ्यायची आहे. दुसरं आहे ते म्हणजे किफन, ते 15 मिली घ्यायचं आहे प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळायचं आहे आणि आपल्या पिकावरती फवारणी घ्यायची आहे. किंवा कोरोजन देखील तुम्ही 5 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून तुमच्या कोबी किंवा फुलकोबी पिकावरती फवारणी घेऊ शकता. तर अशा प्रकारे जर तुम्ही व्यवस्थापन केलं तर नियंत्रण नक्कीच तुम्हाला चांगलं मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, घाईघाईमध्ये एक मुद्दा सांगायचा राहिला, कोबी आणि फुलकोबीमध्ये जर तुम्हाला डायमंड बॅक मॉथचा प्रादुर्भाव दिसत असेल तर सर्वात अगोदर कामगंध सापळे तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये लावणं गरजेचं आहे. 1-5 कामगंध सापळे लावा आणि प्रादुर्भाव जर जास्त झाला तर मग कीटकनाशकांच्या फवारण्या घ्या. पुढे जाऊया, चौथी महत्त्वाची कीटक आहे तो म्हणजे मावा. यासाठी आपल्याला काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर 25-30 पिवळे अधिक निळे चिकट सापळे लावायचे आहेत आणि ज्यावेळेस प्रादुर्भाव वाढेल त्यावेळेस आपल्याला आपल्या पिकांवरती कीटकनाशकांच्या फवारणी घ्यायच्या आहेत. कीटकनाशकामध्ये आरेवा 8 ग्रॅम किंवा कॉन्फिडॉर तुम्ही त्या ठिकाणी 8 मिली घेऊ शकता किंवा सुपरडीसारखं तुम्ही कीटकनाशक 30 मिली घेऊ शकता. याचं प्रमाण आहे प्रति 15 लिटर पाण्यासाठी आणि तुम्हाला याची काय करायची आहे, फवारणी घ्यायची आहे. फवारणी सकाळी 11:00 आत किंवा सायंकाळी 4:00 नंतर घ्या. अशा प्रकारे कोबी आणि फुलकोबीमधील कीटक आपण पाहिले आणि त्यांचं नियंत्रण देखील पाहिलं. आता थोडक्यामध्ये जाणून घेऊया की कोणते महत्त्वाचे रोग आपल्या कोबी आणि फुलकोबी पिकामध्ये येतात आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे. पहिला रोग म्हणजे पानावर येणारे ठिपके म्हणजेच करपा रोग.
पानांवरती सुरुवातीला छोटे छोटे ठिपके दिसतात, ते हळूहळू करड्या रंगाचे होतात आणि ठिपका ज्यावेळेस मोठा होतो तो त्यावेळेस काळपट रंगाचा होतो. जास्त ठिपके वाढल्यानंतर पानांवरती प्रकाश संश्लेषण कमी होतं आणि उत्पादनामध्ये घट दिसून येते. म्हणूनच आपल्याला योग्य वेळी चांगल्या प्रकारचं पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन आणि बुरशीनाशकांच्या फवारण्या देणं गरजेचं आहे. आता बुरशीनाशकामध्ये तुम्ही धानुष्टीन 20 ग्रॅम किंवा M45 सारखं बुरशीनाशक 30 ग्रॅम किंवा टाटा रॅलीचं मास्टर हे बुरशीनाशक तुम्ही 30 ग्रॅम घेऊ शकता. या तिन्हीपैकी कोणतंही एक बुरशीनाशक घ्यायचं आहे, 15 लिटर पाण्यामध्ये मिसळायचं आहे आणि आपल्या कोबी किंवा फुलकोबी पिकावरती फवारणी करायची आहे. बुरशीनाशक निवड करताना पिकांवरती असलेला रोगाचा प्रादुर्भाव आणि त्याची पातळी समजावून आपल्याला काय करायचं आहे, बुरशीनाशकांची निवड करायची आहे. शेतकरी मित्रांनो, याच्यानंतर दुसरा रोग आपण पाहणार आहोत जो की कोबी आणि फुलकोबीमधला अतिशय घातक रोग समजला जातो, तो म्हणजे ब्लॅक रॉट, ज्याला आपण घाण्या रोग असं म्हणतो. याच्यामध्ये काय होतं तर आपल्या पानांच्या कडांवरती इंग्रजीतलं जसं व्ही असतं अशा व्ही आकाराचे काय होतात, ठिपके पडतात. हे ठिपके हळूहळू वाढत जातात आणि याच्यामुळं काय होतं की पानांवरचं असेल प्रकाश संश्लेषण कमी होतं. तसंच याचे जे जीवाणू आहेत, हा एक जीवाणूजन्य रोग तुम्ही म्हणू शकता, याचे जे जीवाणू आहेत ते रोपाच्या अन्नद्रव्य वाहिन्यामधून जाऊन त्या ठिकाणी अन्नद्रव्य वहनासाठी अडथळा निर्माण करतात. रोपाची पाने असेल, खोड असेल किंवा मूळ असेल, हे सर्व काळं पडून त्या ठिकाणी रोप पूर्णपणे मरून जातं. याच्यासाठी वेळीच उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे. शक्यतो तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी बुरशीनाशकांचा वापर करावा. या ठिकाणी मी तुम्हाला 2 बुरशीनाशके सांगतो. पहिलं म्हणजे धानुकॉप 30 ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोसायक्लिन 2 ग्रॅम 15 लिटरसाठी हे प्रमाण आहे. किंवा याला एक पर्याय आहे, तो म्हणजे धानुकॉप 30 ग्रॅम अधिक कासुबी 30 मिली हे 15 लिटरसाठी प्रमाण आहे. हे 2 कॉम्बिनेशन तुम्ही गरजेनुसार वापरू शकता. याचा नक्कीच तुम्हाला रिझल्ट त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा येऊ शकतो. 15 लिटर पाण्यामध्ये मिसळा आणि पिकांवरती फवारणी घेऊन बघा. शेतकरी मित्रांनो, पुढं जातोय तिसरा कोबी आणि फुलकोबीवरचा तिसरा प्रमुख रोग म्हणजे डाउनी मिल्ड्यू. डाउनी मिल्ड्यू बऱ्याच शेतकऱ्यांना परिचित आहे, ठीक आहे. हा एक बुरशीजन्य रोग आहे. तुम्हाला माहीत आहे पानांवरती जांभळे असतील, तपकिरी असतील, राखाडी पांढरी कलरचे त्या ठिकाणी थर दिसून येतो किंवा टिपके आपल्याला पडलेले दिसून येतात. याच्यामुळं काय होतं, पानांचं प्रकाश संश्लेषण कमी होतं, पानांची मर होते आणि त्याच्याचमुळं परिणामी आपल्याला उत्पादनात देखील घट झालेली दिसून येते. सोपा उपाय, चांगल्या बुरशीनाशकांची फवारणी करा. बुरशीनाशकामध्ये सिक्सर असेल 30 ग्रॅम घ्या, किंवा अवतारसारखं बुरशीनाशक 30 ग्रॅम घ्या, किंवा टाटा रॅलीचं मास्टरसारखं बुरशीनाशक तुम्ही 30 ग्रॅम घेऊ शकता. हे जे प्रमाण आहे ते 15 लिटर पाण्यासाठी आहे. पाण्यामध्ये मिसळा, चांगल्या प्रकारे तुमच्या कोबी किंवा फुलकोबीवरती फवारणी घ्या. शेतकरी मित्रांनो, माहिती भरपूर होती, त्याच्यामुळं थोडंसं वाटलं असेल की व्हिडिओ स्पीडमध्ये चालला आहे, परंतु गरजेचं होतं. ज्यावेळेस आपण ऑनलाईन माध्यमातून व्हिडिओ तुमच्यासमोर, माहिती तुमच्यासमोर आणत असतो, त्यावेळेस आपल्याला व्हिडिओमध्ये वेळेची मर्यादा असते. त्यामुळे ह्या मर्यादेचं पालन करताना आपल्याला व्हिडिओ थोडासा कमी कालावधीचा बनवावा लागतो. आपण प्रयत्न करतो की व्हिडिओ 5 ते 6 मिनिटाचे बनवावे. या व्हिडिओमध्ये आपण प्रयत्न केलेला आहे कोबी आणि फुलकोबीमध्ये कोणते प्रमुख कीटक आणि कोणत्या प्रमुख रोग येतात आणि त्याच्यावरती काय कोणती जालिम औषधं आहेत, कशा प्रकारचे आपण फवारणी घेऊ शकतो हे आपण पाहिलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला आम्हाला सांगायला विसरू नका. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि सोबतच शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक्स करा, कमेंट्स करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांबरोबर शेअर करा. आणि हे देखील सांगा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल. मी कृषी डॉक्टर सूर्यकांत या ठिकाणी आपली रजा घेतो. धन्यवाद.